यवतमाळ जिल्ह्यातील कीटकनाशक फवारणीमध्ये मृत्यू पावलेल्या शेतकऱ्यांना कायदेशीर लढाईसाठी स्विस सरकारची आर्थिक मदत देण्याचा निर्णय दिला आहे शेतकऱ्यांचा पोळा या सणाला स्विस सरकारने दिलेला निर्णय महाराष्ट्रातील तीन शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणार आहे स्वित्झर्लंडमधील बासेल या दिवाणी न्यायालयाने सिझेंटा या कीटकनाशक कंपनीच्या विरोधात हा निर्णय दिला त्यामुळे कायदेशीर लढाई लढण्यासाठी स्वित्झर्लंडमधील वकिलांची संपूर्ण फी स्वित्झर्लंड गव्हर्नमेंट उचलणार आहे महाराष्ट्रातील कीटकनाशक फवारणीत यवतमाळ जिल्ह्यामध्ये मृत्यू पावलेल्या शेतकऱ्यांसाठी हा मोठा विजय असून आता सिझेंटा कंपनी विरोधात कायदेशीर लढाईला विविध देशात विक्रीस बंदी असलेल्या कीटकनाशकांना भारतात परवानगी देण्यात आली या कीटकनाशकांच्या वापराने यवतमाळ जिल्ह्यातील बावीस शेतकऱ्यांचा मृत्यू झाला यात घाटंजी तालुक्यातील बंडू सोनुले याचाही समावेश आहे या प्रकरणात महाराष्ट्र असोसिएशन ऑफ पेस्टसाईट पॉइंट पर्सन तसेच पेस्टसाईट ऍक्शन नेटवर्क इंडिया या संघटनांनी शेतकऱ्यांच्या वतीने थेट स्वित्झर्लंड मधील न्यायालयात दावा दाखल केला या प्रकरणात आता स्विस सरकारने मानवी मूल्याच्या आधारावर शेतकऱ्यांच्या वतीने केस लढणाऱ्यांना न्यायालयीन कामकाजासाठी लागणारा खर्च देण्याचा निर्णय घेतला सन 2017 हजार सतरा मध्ये कीटकनाशकांचा शेतात वापर करीत असताना तेवीस शेतकऱ्यांचा विषवादाने मृत्यू झाला या व्यतिरिक्त जवळपास सहाशे वर शेतकरी तसेच शेतमजूर सुद्धा गंभीर बाधित झाले होते या संदर्भात कीटकनाशक बनविणाऱ्या विविध कंपन्यांविरुद्ध कुठली ठोस कारवाई झाली नाही त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यात फवारणी करताना मृत पावलेल्या दोन शेतकऱ्यांच्या पत्नीच्या वतीने तसेच जखमी झालेल्या शेतकऱ्यांच्या वतीने जबाबदार कीटकनाशक बनविणाऱ्या सिजेंटा या कंपनीविरुद्ध महाराष्ट्र असोसिएशन ऑफ पेशसाईट पॉइंट पर्सन श्री देवानंद पवार तसेच पेशसाईट ॲक्शन नेटवर्क इंडियाचे डॉ नरसिंह रेड्डी यांनी जून दोन हजार एकवीसमध्ये कंपनीचे हेडक्वार्टर असलेल्या स्वीसमधील न्यायालयात दावा दाखल केला न्यायालयीन तडजोड करण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र कंपनीने नकार दिल्याने आता ही केस न्यायालयात सुरू झाली आहे ही केस लढणारे भारतातील रहिवाशी असून हो अत्यंत गरीब आहे दुसरीकडे स्वीज मध्ये केस लढताना त्यांना मोठ्या प्रमाणात खर्च येत आहे त्यामुळे स्वीस सरकारने मानवी मूल्याच्या आधारावर या केससाठी लागणारा खर्च स्वतः करण्याचा निर्णय घेतलेला आहे या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या वतीने तक्रार करणाऱ्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना दिलासा मिळाला आहे एवढेच नव्हे तर यवतमाळ जिल्ह्यातील कीटकनाशकांच्या फवारणी दरम्यान मृत्यू पावलेल्या शेतकऱ्यांचा परिवार तसेच जखमी झालेल्या शेतकऱ्यांनी सुद्धा या निर्णयाचे स्वागत केले आहे स्वित्झर्लंड गव्हर्नमेंटने घेतलेल्या या निर्णयाचे शेतकरी वर्गांकडून स्वागत होत आहे मात्र ज्या कंपन्या शेतकऱ्यांना फक्त आपल्या आर्थिक फायद्यासाठी कीटकनाशके विकतात अशा कंपन्यांवर सुद्धा आता या निर्णयामुळे आळा बसणार आहे मजुरीने शेतकऱ्या फवारणी करताना त्यांना डोळ्यात गेलं तर कदाचित विष बाधा होऊन मग ते सरकारी दवाखान्यात यवतमाळला भरती राहिले एक दिवस तिला ठेवले होते नंतर मग त्यांनी यवतमाळ सांगून दोन दिवस तिथे राहिले मग नंतर मरण पावले तिथच्या कुटुंबाची खूप परिस्थिती खराब झाली त्यांना मानुती सोडून इथं आंबडीला आणले आता आहे इथे तुमच्याकडे माझ्याकडे राहते समोर कोणी भेटायला आले ते सांगितले देवानंद भाऊ न्याय देण्यासाठी कुठंतरी केस टाकायची आहे बघून तेवढं आम्हाला माहीत नव्हतं याबद्दल तर दे। त्यांनी सांगत होते चाललो आहे आता ते केस चांगला वाटत न्याय भेटावा यांना अपेक्षा काही नाही तर न्याय भेटावा त्यांना आनंद होता आणि की त्यांना खर्च करता आपण काय तिथपर्यंत पोहोचू शकत नव्हतो खर्च लाभ भेटला पाहिजे दोन हजार सतरामध्ये सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्या यवतमाळ जिल्ह्यासह विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये विष बाधेमुळे शेतकरी मरण पावले आणि हजारो शेतकरी त्या ठिकाणी गंभीररित्या ते आजारी झाले हे सर्व प्रकरण इतकं गंभीर होतं की त्यावेळेला खऱ्या अर्थानं ही जबाबदारी तर भारत सरकारची होती या सर्व प्रकरणामध्ये गांभीर्यानं लक्ष घालून ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांना या ठिकाणी पायबंद घालणं हे भारत सरकारचं काम होतं पण ते त्यांनी केलं नाही दोन हजार सतरामध्ये जे वीज बाधा झाली त्या वीजबाधेमध्ये जे तेवीस लोक मृत्युमुखी पडले आम्ही या ठिकाणी या मृत्युमुखी पडलेल्या लोकांमधनं जे काही असे लोक आहेत की ज्यांच्या वतीनं आम्ही ही याचिका स्विस कोर्टामध्ये दाखल केली स्विसमध्ये यासाठी दाखल करावी लागली की सिजेंटा कंपनीचं जे मुख्यालय आहे ते मुख्यालय स्वित्झर्लंडचं म्हणजे स्विस कंपनीचं मुख्यालय हे स्वित्झर्लंड आहे आणि तिथल्या बाशेलच्या कोर्टामध्ये आम्ही प्रकरण दाखल केलं आणि तिथल्या न्यायव्यवस्थेने फ्री एड मिळावी म्हणून आम्ही जी मागणी केली ती त्यांनी मान्य केलेली आहे आणि आता शेतकऱ्यांना त्या ठिकाणी जो काही आर्थिक खर्च आहे तो त्यांच्याकडून दिला जाणार आहे